चिकलठाणा विमानतळाचा विस्तार करत असताना अनेक घरांवरती कुऱ्हाडी पडणार आहेत. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावरती येणार आहेत. त्यामुळे नेत्यांनी मात्र आता या परिसराकडे पाहणी करण्याचं काम सुरू केलं आहे. चिकलठाणा विमानतळाचा विस्तार करताना शेकडो घरांवर कुऱ्हाड पडणार आहे. त्यामुळे इथं राहणाऱ्या रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. तिथल्या रहिवाशांचं घर टिकून राहावं यासाठी नेते मंडळींनी पाहणी करून स्थानिकांचं पुनर्वसन करून चांगला मोबदला देण्यात यावा अशी मागणी केली आहे. यावेळी माजी आमदार कल्याण काळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह या जागेची पाहणी केली.